केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द झाला असं म्हणत पुण्यात राष्ट्रवादीने भाजप खासदार गिरीश बापट यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर निदर्शन केली। यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शिवाय खासदार गिरीश बापट कसबा विधानसभा मतदार संघाचं नेतृत्व करत होते, त्यात ओबीसींचा पाठिंबा मोठा होता, त्यामुळे बापट यांनी ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा देण्याची मागणी लोकसभेत करावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे। केंद्रांनी नुसता गोळा केलेला आहे, त्यावेळेसच्या वेगवेगळ्या राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्रासहित देशातले जेवढी विविध राज्य आहेत त्यांनी हा इम्पेरियल डेटा गोळा करून त्यावेळेसच्या मनमोहन सिंग सरकारला दिला होता। जानेवारी 2014 तो गेला, पुढच्या 3 महिन्यामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आली। नरेंद्र मोदी सरकारला जर असं वाटलं की याच्यामध्ये काही दोष आहेत तर तो त्यांनी प्रकाशित करून त्या संदर्भातल्या त्रुटी दूर करण्याचं काम करायचं होतं, त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या राज्य सरकारला सूचना करायच्या होत्या। पण या नरेंद्र मोदी सरकारची नियतच खराब आहे, त्यांना या राज्यासहित देशातल्या विविध ओबीसींचं आरक्षण काढायचं आहे। पुढे जाऊन हे एकदा लोकांची धारणा झाली, लोकांची मेंटॅलिटी झाली की बाबा आता आपल्याला आरक्षण मिळणार नाही, आज ओबीसींचं गेले तर उद्या एससी पण असं म्हणतील की आपलं आरक्षण जाऊ द्या, एसटी पण म्हणतील की आपलं आरक्षण जाऊ द्या, आणि मग या देशामध्ये विना आरक्षण हा देश चालवायचा।